Deputy Speaker. Speaker Sir, I rise to thank the Honourable Governor for her address to this August House. जी Governoran हमका address के लिए Speaker Sir, she has touched each and every part of Goa. She has touched each and every Goan. सगले गोंयकाराचे जे विचार आहा तेणे आमच्या सरकारा कडेन फुडें दवरलेलें आहा जे कितें कामां केल्या जी कामां करपाची आहा ती सगळी तेणी दवरलेली आहा स्पीकर सर आय वूड लायक टू बिगीन माय थँक्स गिविंग मोशन एंड प्रेजिंग दिस गव्हर्मेंट एंड स्पेशली द ऑनरेबल चीफ मिनिस्टर फॉर स्वच्छ भारत जेन्ना ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान स्वच्छ भारत स्टार्ट केलें 2014 आमी 2012 हिंगासर चालू केल्लें स्पीकर सर 2012 जेन्ना आमचो सरकार येयलो तेन्ना ऑनरेबल चीफ मिनिस्टरान जो कचरो आसलो आख्या हायवेचेर मेजर डिस्ट्रिक्ट रोडाचेर तो काडटा म्हणून उतर दिल्लें 2011 जेन्ना कॅम्पेनिंग चालू आसली तेन्ना आनी 2012 आमी काडपाक चालू केलो काडून तेजे बेल करून प्लांटान धाडपाक आउट ऑफ गोवा दॅट इज बिटुमिन प्लांट्स धाडपाक जागो जाय आसलो स्पीकर सर आमचे कॉन्स्टिट्युएन्सीन आमी जागो आयडेंटिफाय करून बरो गार्बेज ट्रिटमेंट प्लांट स्टेट ऑफ द आर्ट गार्बेज ट्रिटमेंट प्लांट आमी बांदला स्पीकर सर आनी म्हाका उगडास येता की ह्याच हावजांतले डेलिगेशन बाब निलेश काब्राल हाँ दिता तुम्हें आसले दिता ऑनरेबल स्पीकर आसलो आमी ऑस्ट्रिया इटली आनी जर्मनी गेले फर्स्ट टाइम गव्हर्मेंट एक्सपेन्साचेर हाँ भायर गेलो आनी तितूनसून आमी स्टेट ऑफ द आर्ट गार्बेज ट्रिटमेंट प्लांट बांधून दाखयलो म्हाका दिसता खुबशे जाण ह्या हावजांतले जे कोण नवे मेंबर येयल्ले आहा जिकोन येयल्ले आहा ते अजुनी ह्या प्लांटार पावंक ना जो तर आमी स्वच्छ भारत म्हणटा ऑनरेबल प्रायम मिनिस्टर स्वच्छ भारत म्हणटा तेणे झाडू हातीन उखल्लो जाल्यार रिस्पॉन्सिबिलिटी आमची आसपाक जाय एज अ इलेक्टेड बॉडी जी आमी आमदार म्हणून निवडून येयल्ले आहा जे आमचे सरपंच आहा वॉर्ड मेंबर्स आहा जे एनजीओज आहा हेणी म्हाका दिसता सगळे गोंयकारांकडे धाकटुले ग्रुपांनी वचून तेंका एक एक हे आमचे वॉट इज द विजन ऑफ दीस गव्हर्मेंट गव्हर्मेंट ऑफ इंडिया आनी गव्हर्मेंट ऑफ गोवा टू हाव टू कीप गोवा क्लीन कशें सेग्रिगेशन करप हाव टू ट्रान्सपोर्ट इट टू द स्टेट ऑफ द आर्ट गार्बेज ट्रिटमेंट प्लांट ऑन द कालांगूट प्लॅटो स्पीकर सर आमच्या सरकारान promise केले that we are going to start solid waste management corporation आणि गेल्या टर्मीन हे कॉर्पोरेशनूय स्टार्ट झाले ऑनरेबल एक्स सीएम लक्ष्मीकांत पार्सेकराच्या टायमार आणि या आता हे कॉर्पोरेशन इतले बरे चलता की नॉर्थ गोवा कोस्टल बेल्ट तुमचे कॉन्स्टिट्युएन्सी ऑनरेबल जो मिनिस्टर ऑफ टुरिजम तेजे कॉन्स्टिट्युएन्सीसून सगळे तुमचो कचरो जो बीचार कलेक्ट जाता ते तो ह्या प्लांटाचेर येता आनी सिस्टमॅटिकली ट्रीट जाता म्हाजो रिक्वेस्ट ऑनरेबल स्पीकराक की तुमी ह्या हावजांसून सगळ्या आमदारांक मिनिस्टरांक हिंगासून व्हरचे कित्याक सगळे जाण येयना जो तर तूं कॅज्युअली सांगशी तुमी प्लांटार वसा कोण वयचे ना तुमी कंपल्सरी म्हणचे कित्याक जो तर इफ वी वॉन्ट टू टेक दिस फॉरवर्ड इफ वी वॉन्ट टू टेक दिस टू लॉजिकल एंड गोवा फॉरवर्ड न रे लॉजिकल एंड म्हटलं लॉजिकल एंडार जो तर आम्ही वतले स्वच्छ भारत जाल्यार सगळ्यांनी कॉन्ट्रिब्युशन स्पीकर सर दिवचे पडटले आनी क्लीन टॉयलेट्स जे आम्ही म्हटल्या दॅट वी आर गोइंग टू बिल्ड 70,000 toilets स्पीकर सर 70,000 म्हाका फिगर खूब लागलो गोंयांत इतलो 70,000 टॉयलेट्स थंय घालतले आमी. हांव म्हणटा एक 25,000 तरी टॉयलेट जाय जे खऱ्यांनीच कोणा कडेन ना, जे लोकां कडेन टॉयलेट्स ना. 25,000 to 30,000 टॉयलेट्स जो तर आमी बांदले जे आमी ऑक्टोबर 2 म्हणटा गांधी जयंती त्या दिसा बसून जो तर हे टॉयलेट्स रेडी जावपाक जाय स्पीकर सर, जाल्या वॉर फुटिंग ये काम स्टार्ट जावचे पडटले. ओपन डेफिकेशन फ्री ऑनरेबल गव्हर्नरान सांगला की बाय 2 October 2018 माय गव्हर्नमेंट विल बिल्ड 70,000 टॉयलेट्स. जे आमचे चीफ मिनिस्टरान म्हटला की ओपन डेफिकेशन फ्री जातले. जो तर हे करपाक जाय प्रत्येक आमदारान काम करचे पडटले. प्रत्येक आमदारान आपल्या पंचायतीकडे इसारून आयडेंटिफाय करचे पडटले की बाबा कोणाकडे टॉयलेट आणि कोणाकडे ना. व्हॉट वुड बी द क्वालिटी ऑफ दिस टॉयलेट? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कित्याक गेले पावटी जे टॉयलेट बांधले ते लोकांनी जो भरपाक यूज केले, म्हणजे लाकडां आणि कितें घरातले वस्तू जे यूज करूंक जायना, कित्याक ते 2 फ्लाशांनी फुल जाले. तेजो जो सोकपीट आल्लो सेप्टिक आनी सोकपीट एकूच, तितून 500 लिटर उदक गेले जाल्यार फूल. ते उलटी जे कितें मसाला घालता आमी तो भायर येवंक लागलो. सो कोणूच यूज करिना आले असले जो तो टॉयलेट दिवपाचे आले नाका स्पीकर सर. सो आमकां सांगचे पडटले गव्हर्नमेंटाक 70,000 बांदया नाका, आमी एक 25-30,000च बांदया, बट गुड क्वॉलिटी बांदया. स्पीकर सर जाय जाल्यार आमचे कॉन्स्टिट्युएन्सीन आमी 150 टॉयलेट बांदलेले आहात, कॉस्टिंग 1,10,000 इच. बरो टॉयलेट विथ सेरा कमोड आनी वॉश बेसन, ARK जे फिटिंग सारखे, टायल बीन लावन, सेप्टिक सोकपीट सेपरेट, 1,10,000 जाता. असले टॉयलेट बांदता जाल्यार लोक यूज करतले. द टॉयलेट्स वीच वी वील बिल्ड हॅज टू बी यूज बाय आवर कॉमन मॅन हू कॅन नॉट एफोर्ड टू बिल्ड अ टॉयलेट. स्पीकर सर गार्बेजाचेर उलयले आमचे ट्युरिजम डिपार्टमेंटान. हांव खऱ्यांनीच बाबू आजगांवकारान ह्या पावटी म्हणजे 5 वर्सां जे क्लीन जातालो बीच तो हांव नकळो खंयचो झाडू घेवन क्लीन करताले, ते क्लिनूच जायनासले. तुवें खंयचो झाडू हाडला तोच कळना. बीच क्लीन आहा, तुका देव बरें करूं म्हणटा हांव. जे कितें काम जाता तेका त्या मनशाक आमी देव बरें करूं म्हणाकूच जाय. दीस इज आवर कल्चर. तुवें खऱ्यांनीच दृश्टीक जे काम दिलां तेणी हे काम केल्ले आहा. बीच क्लीन आहा. जे गेली 5 वर्सां बीच आसलो तेजे खातीर कितलेशेच ट्युरिस्ट परतून वयताले, म्हणजे बीच वॉज डर्टी, वास मागतालो. पण तेणी ह्या पावटी एकदम बरें काम केल्लें आहा स्पीकर सर. आनी बीच क्लीन उरलेलो आहा. ऑनरेबल मिनिस्टरान स्पेशल इंट्रस्ट घेतलो. ऑनरेबल गव्हर्नर हॅज शोन अटमस्ट कन्सर्न ऑन लॉस ऑफ ह्युमन लायफ ड्यू टू एक्सिडंट्स. स्पीकर सर एलार्मिंग जाल्लें आहा. एवरी डे देर इज अ डेथ. आणि आम्ही खाली वाचता पेपराचेर सॅड म्हणटा आनी 2 मिनटांनी विसरता. वॉट आर वी गोइंग टू डू अबाउट दिस? तेणी बजेट स्पीच चालू करतनाच थिंगा पयलेच फर्स्ट पेजीचेर सून स्टार्ट केला. 300 people हॅव लॉस्ट लायफ. आय हॅव टेकन द नंबर्स फॉर द लास्ट 5 years. 550, 400, 450, 375. These are all human lives which are dying on the road. Speaker sir, 2-wheelerache itle accident jata ani 2-wheeleran je accident jata thode lok je hospitalan pavta tenka head injury jata. They get into like a cabbage kohe portun ghara yetat. They don't know anything. They can't even stand. They can't even put a next leg in front. Amche constituency in doktik jan burge last 2-3 years they are in the house. They can't do anything. 18 years old, 19 years old, 20 years old youth. What are we doing about this, speaker sir? Ami khali inga bhashana dita hoita. Speaker sir, amche constituency in fatla isani ami helmetacho program kelo. Jikke lokank chalan dile RTO n tinka ami helmeta dili just to make an awareness. helmeta hadli 800 rupees एक आणि सगळ्यांक एक एक वाटली अबाउट 100 हेल्मेटा वाटली आम्ही ऑन द मेन रोड फ्रॉम कालांगूट टू पंजिम ना येता हांव तू म्हाका टाइम दी हांव येता आनीक 100 घेता नो प्रॉब्लम बट वी विल हैव टू ब्रिंग दीज नंबर्स डाउन अमेंडमेंट्स विल हैव टू बी ब्रॉट टू द एग्जिस्टिंग रूल्स 100 रुपीज फाइन स्पीकर सर 100 रुपया फाइन हेल्मेट घालिना पुलिस रावता लिपोन असे स्टॉप करता 100 रुपये फाइन दिता आणि तो मनीस फुडें वयता विदाउट हेल्मेट उरली व्हॉट इज द यूज गाडी काढून घेवपाची स्पीकर सर गाडी काढून घेवपाची तेंची आणि तेंका सांगपाचे चलोन आसा घरा कित्याक जेन्ना एक्सिडेंट जाता आणि हेड इंजरी जाता वी आर स्पेंडिंग 10 lakhs गोवा मेडिकल कॉलेज हेंच्या हेड इंजरी सारकी करपाक जी इंजेक्शनां मारता आणि तेंका 1 महिनो हॉस्पिटलान दवरता तेंका 10-10 लाख मोडटा आमी सो इट इज the government will have to change and amend the rules if you want to bring down these accidents. Governor has rightly said in her speech, in her address to this house, that it is alarming. Are we serious about it? Are we going to do something? Speaker sir, it is time now that we will have to do something. Speaker sir, the number of people teri sangla ki we will educate the parents by school children college students कितने कोर they will not change 2000 रुपीज फाइन घालची पडटली स्पीकर सर जे कोण रूल वायोलेट करता स्पेशली हेल्मेटा जे तेंका 2000 रुपया फाइन मिनिमम घालपाकूच जाय स्पीकर सर स्पीकर सर she has rightly said that Goa police law and order situation has improved in the state of Goa. Let me take this opportunity to congratulate Goa Police on especially the Anti Narcotic Cell and some of the police station who have brought control on drugs. Jenna फाटल्या दिसांनी बोबाव जालो Honorable Chief Ministeran high powered meeting आपयली Chief Secretary and Director General Police and Anti Narcotic Cell आमचे आमदाराकूय आपयले आमी आसले आणि तेणे ओशी बोडी मारली की हे काम जावपाकूच जाय ड्रग्साचेर कंट्रोल हाडूंक जाय ड्रग्स बंद जावपाक जाय आणि खूब बरें काम केल्लें आसा स्पीकर सर खऱ्यांनीच ड्रग्साचो सेल जो आसा जे कोस्टल बेल्टाक अंजुना वागातोर शापोरा मोरजे आरांबोल केरी ते सायडीनूय आनी आमचेय वाटेन कालांगूट कॉन्स्टिट्युएन्सी सारको स्टॉप जाल्लो आसा म्हणजे इट हेज कम डाऊन तो बंद करपाची गरज म्हणजे सारको स्टॉप आणि त्या खातीरूय म्हाका दिसता आमचो सरकार काम करतलो स्पीकर सर देर आर सम इश्यूज एज फार एज होम डिपार्टमेंट गोवा पुलीस इज कन्सर्न सीसीटीव्ही सर्विलन्स आम्ही अजूनही जे प्रॉमिस केले ते स्टार्ट जावंक ना इकॉनॉमिक ऑफेन्सीस हॅव इन्क्रीज्ड इन द स्टेट ऑफ गोवा डुबियस कंपनीज फायनान्स कंपनीज जो कोण येता हिंगा चालू करता आणि सांगता 1 लाख घाल तुका 5 लाख मेवतले फुडल्या वर्सा पैशेच घेवन पावले स्पीकर सर बाबू आजगांवकाराक आमचे ऑनरेबल मिनिस्टर खबर आसतली फाटल्या दिसांनी एक कंपनी पैशेच घेवन गेली तुमचोय कोण तरी मनीस तितून फसलेलो आहा साउथ गोवा नियरली अराउंड 50 crores कितें तरी घेवन गेले हिंगासर अबाउट 80 crores कितें आसा म्हणून आयकता 80 crores म्हणजे इकॉनॉमिक ऑफेन्स सेल जे आमचे गोवा पुलिसाचे आहा ते म्हाका दिसता सारखे काम करिना वेन एवर इट कम्स टू द नोटीस दॅट सो एंड सो कंपनी हॅज प्रॉमिस्ड दिस फायनान्स कंपनी इज प्रॉमिसिंग दॅट 5 लाख घाल तुका 20 लाख मेवतले 2 वर्सां भितर 3 वर्सां भितर ते लोक आपले जमयल्ले पैसे सगळे काडटा आनी घालता भितर पैसेच ना कंपनी ना बोर्ड ना कोण ना मनीस ना लोक मागीर जे कोण आमचे गोंयकार हे म्हणून भोंवताले अकाउंटंट व आनी कोण मॅनेजर एसिस्टंट मॅनेजर तेंका दत्ता द डायरेक्टर्स ऑफ द कंपनी रन अवे विथ ऑल द मनी स्पीकर सर इट इज व्हेरी इजी आय थिंक टू फूल द गोवन्स एंड दीस कंपनीज जोर तोर आमी वी डू नॉट कीप अ चेक ऑन देम दे वील गो ऑन कमिंग ओवर हियर ओपनिंग द ब्रांचीस 2-3 वर्सां ते पैसे घेतात डबल करून देतात आणि मागीर 3 वर्सां उपरांत नाच जाता स्पीकर सर गव्हर्नर हॅज स्पोकन ऑन कॉमन मॅन Common manager over Uletana, she said that this government is committed to the welfare of the weaker sections of the society. Speaker sir, Aojanna weaker sections manta, Ao mining ache rulam sutta. Thinga sir, weaker sections of the society, ya mining and depend aje eyes bonds alle Speaker sir. And it is alarming that around 2 lakh Goan population, जे आयज डायरेक्टली एंड इनडायरेक्टली डिपेंडिंग ऑन मायनिंग आमचे हिंगासर सभागृहान इन्क्लुडिंग द ऑनरेबल स्पीकर इन्क्लुडिंग आमचो सांगेचो आमदार आमचो कुर्चरेचो आमदार आनी बाकीचे हिंगासर आनी आमदार आहा बिचोलेचो म्हाका दिसता त्या वाटेन आयज लोक हाल्लेले आहा मायनिंग बॉन आदी अहेंच जाल्ले 2012 सरकार आमचो वेलो मायनिंग बॉन परतून आता 2018 and starting with Supreme Court, Honorable Supreme Court and direction dile ki these lease je kelle ha, those lease are they wrong manan kite kelle technically kite teni he kadla ani bond kelle. Speaker sir, echir todko karpaji goraj ha. Immediately Honorable magta deva lagi Honorable Chief Ministerak begitle begin boro korcho, boro korun goya adcho. आणि तेने हाय पॉवर्ड मीटिंग घेऊन अ सोल्यूशन नीड्स टू बी कमिंग आउट वेदर इट शुड बी ऑक्शन और वॉट एवर इट हैज टू बी डन बट मायनिंग हैज टू रेज्यूम कित्याक इट इज द बॅकबोन ऑफ दिस ऑफ द गोवन इकॉनॉमी आयज गोयकार जो तर सर्वसामान्य जो विकास एक्शन गव्हर्नरान एड्रेस केला विकास एक्शन ऑफ द सोसायटीचेर दिस गव्हर्नमेंट विल फोकस म्हणून will take care of these people. Haan uloita ayes ani sogle amdarang haan magta ki tumi sogle and joint jaopak jay ami sogle mje to see that a solution comes to this mining problem. Ani mining je bond jala te tabortob jata ditla begin ek mahina bitor ejer ek solution kadun he begin start jaopak. Speaker sir, tourism monsoon इकॉनॉमी जी आमची एक मायनिंग आणि एक ट्युरिझम ट्युरिझमानसून माझे हिसपान बरे काम जाल्ले आहा ऑनरेबल मिनिस्टर बाबू आजगावकर ऑनरेबल आमचो जीटीडीसी चेअरमॅन हे दोगूय जाण मेळोन कॉम्बिनेशन एकदम बरे आहा केन्ना केन्ना झगडटा ते पूण मोगान झगडटा आनी रोखडेच हेंग मारता म्हणजे दे वॉन्ट द वर्क टू बी डन दे वॉन्ट द वर्क टू बी डन दे आर सिरियस ऑन दीस स्टेट ऑफ दी आर्ट जो तर टॉयलेट फॅसिलिटीज पोवपाक जाय कोणे आमचे कॉन्स्टिट्युएन्सीन येवन पोवपाची बांदल्या हांव देव बरें करूं म्हणूंक सोदता काब्राल बाबू आजगांवकर खऱ्यांनीच स्टेट ऑफ दी आर्ट येवन पोवपाची कोणे आनी आमी ती बरी क्लीन दवरलेली आहा आमी रेगुलर चॅकअप्स करता तेजे पळयता आमी आनी तसले आमचे कॉन्स्टिट्युएन्सीन जो बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणटा आमी जो तर ट्युरिस्ट येतलो गोंयांत आनी ट्युरिझम जो तर वाडपाक जाय If tourism has to increase in Goa, the basic infrastructure is what you have to give is changing room, shower room, toilet. या आमी केन्ना सुन उलयता आमदार जावचे पयलींसून उलयतालो हांव आनी खऱ्यांनीच तुवें हें काम करून दाखयलें फर्स्ट टॉयलेट इन गोवा जो जालो तुज्या अंडर वो आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन आनी खऱ्यांनीच लोक जे भितर गेले ते वाव म्हणाले असलें काम गव्हर्नमेंट करूंक शकता काय म्हणटा हे प्रायव्हेट काम करपी जे 5 स्टार हॉटेलान जे काम करपाक जाय ते गव्हर्नमेंटान आयज विचार करून दाखयले स्पीकर सर 100 टॉयलेट आमचे कॉन्स्टिट्युएन्सीन व्हडले बांदप चालू आहा हांव आनीक रिक्वेस्ट करता बाबू आजगांवकराक दॅट ट्युरिझम हॅज टू बी टेकन टू द हिंटरलँड ऑफ गोवा आमच्या सांगे मतदारसंघात नेत्रावली तुम्ही वचून पळया एक दीस खऱ्यांनीच पळोवपा सारकें आनी जो तर थिंगा आमी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करीत एम्युजमेंट पार्क येवपाकूय जाता थिंगा बरी व्हडले आमची ती हे आहा मुद्दम एक दीस तुम्ही तेच्या वांगडा जाय जाल्यार हांवूय येता काब्रालाकूय हरया पूण कितें तरी तेका त्या कॉन्स्टिट्युएन्सीक हेल्प करपाक गरीब लोक थिंगा आहा सर्वसामान्य जे गव्हर्नरान म्हटला कॉमन मॅन ते सायडीन आहा आनी थिंगासर ट्युरिस्ट वचोंक शकता आमी इन्फ्रास्ट्रक्चर दीत जाल्यार एम्युजमेंट पार्क घालपाक तो जागो एकदम बरो आहा स्पीकर सर ऑनरेबल मिनिस्टराक माझो रिक्वेस्ट आहे की हे कन्सिडर करचे स्पीकर सर एड्युकेशनाचेर स्ट्रेस दिल्लो हा गव्हर्नरान एड्युकेशनाचेर उलयतना लॅपटॉप्स बाकीचे सगळे एव्हरी इयर आम्ही दिता जो मेन इश्यू एड्युकेशनाचेर हा वो मिडियम ऑफ इंस्ट्रक्शन अजुनी पेंडिंग हा स्पीकर सर ते सिलेक्ट कमिटी गेल्ले हा डील आणि तिंगा उरलेले हा कांयच जायना असो ऑनरेबल ग्लेन तिकलो हा दिसता एज अ मेंबर बाकी आनीक दोग तीग जाणा पूण तेजेर म्हाका दिसता तोडको काडपाक जाय स्पीकर सर तुमी मातशे फुडाकार घेवचो कित्याक जे कोण हिंगासर गेल्या पावटी ह्या बेंचा वयरसून जे कोण उलयताले की मिडियम ऑफ इंस्ट्रक्शन मराठी जावंक जाय आनी कितें हांव मराठीचेर अगेन्स्ट ना आय एम फॉर मराठी ऑल्सो पण आयचो यूथ कितें म्हणटा की जे एड्युकेशन जे हा हे आमच्या लँग्वेजीन जे आता सगळे हे करता इंग्लीश हे जावपाक जाय आनी म्हाका दिसता सगळे हावजांतले मनीस एग्री करतले जे हांव कितें उलयता ते वी रिस्पेक्ट कोंकणी मराठी एट द सेम लेवल बट मिडियम ऑफ इंस्ट्रक्शन जे आयज पासून गुंतून उरलेले हा ग्रांट्स दिता म्हणून सांगला हे पळय स्पेशल ग्रांट्स हॅव बीन रिलीज टू 134 प्रायमरी एडेड स्कूल इन ऑर्डर टू प्रोवाइड अ बेटर लर्निंग एनवायरमेंट हे कितून मराठीन आणि कोंकणीन इन ऑर्डर टू एनकरेज द स्टुडंट्स टू लर्न मराठी एंड कोंकणी शुड बी अ कंपल्सरी सब्जेक्ट वन सब्जेक्ट कंपल्सरी जे रिफॉर्म्स हाडपाक जाय एड्युकेशनान ते हाडूंकूच जाय बट एम्फोसायज कितें केला 134 स्कुलांक स्पेशल ग्रांट दिल्ले म्हणून कोंकणी आनी मराठी आनी इंग्लीश मिडियम स्कूल कोण नवे स्टार्ट करूंक सोदता तेजे एप्लिकेशन काडटा आनी सायडीक दवरता गव्हर्मेंट पॉलिसी जी आहा ती बिल सिलेक्ट कमिटीक गेला म्हणून सांगता आनी ते काडटा आनी सायडीक दवरता मागीर दीस गव्हर्मेंट इज ऑफ द पीपल म्हणटा आमी गोंयकारपणाचो जो तर गव्हर्मेंट हा गोवा फॉवर्डाचो लिडर हा बाब विजय सरदेसाय त्या आयडीन एमजीपी हा तुमी हा सगळे इंडिपेंडंट हा सो हो लोकांचो गव्हर्मेंट सगळ्यांनी दिल्लो हा पळय तो चूज करून बीजेपी हा आमी हा मेन पार्टी सो वी लेट अस कम आउट विथ द सोल्युशन फॉर दीस जे एम्फोसायज केला की एड्युकेशनाक आमी आमचो गव्हर्मेंट वी आर सिरियस ऑन एड्युकेशन म्हणून सो लेट अस कम आउट विथ द सोल्युशन लेट द पीपल गेट देअर ओन चॉयस एंड लेट न्यू स्कूल्स ऑल्सो समबडी वॉन्ट्स टू स्टार्ट ऑर डू समथींग एज फार एज मिडियम ऑफ त्या खातीर जो तर उरलेले हा पेंडींग जाल्यार हे सुटावो जावचो म्हाजो रिक्वेस्ट हा की हे जाता तितले बेगीन करचें म्हणून गव्हर्नर हेज पुट स्ट्रेस ऑन ड्रिंकिंग वॉटर की वी वील प्रोवायड ड्रिंकिंग वॉटर टू रिमेनिंग पार्ट ऑफ गोवा वेर इट इज नॉट प्रोवायडेड स्पीकर सर हांव इतलेंच म्हणूंक सोदता की ह्या हावजान ऑनरेबल चीफ मिनिस्टरान ऑनरेबल पीडब्ल्यूडी मिनिस्टरान सांगलेले की आम्ही ड्रिंकिंग वॉटर बाय 2015 कंप्लीट करतले आख्या गोयात एंड दॅट वील बी 24 hours म्हणून स्पीकर सर हांव इतलेंच उगडास करूंक सोदता आयज ह्या हावजाक आनी आवर लिडर जो आयज हा जो हावजान आयज लिडर सिलेक्ट केला टू टेबल द बजेट आणि तो आमचा पीडब्ल्यूडी मिनिस्टर बाब सुदीन धावलीकर तेका हांव इतलेंच म्हणूंक सोदता की माझे कॉन्स्टिट्युएन्सीक तू 2 वरां दिसाक उदक ओन्ली फॉर 2 hours बिकॉज वी आर गेटिंग एव्हरी सेकंड डे 2 hours आम्ही 2 वरां जर उदक दिवंक शकना आयज बसून वेन देर इज सो मच ऑफ वॉटर इन द डॅम उदक इतले हा आसनारा पण ते सप्लाय जायना पाइपलाइन डेडिकेटेड कोस्टल बेल्टाक जी घालपाक जाय ती आयज पासून घालूंक ना अंजुना इज सफरिंग अंजुना वागातोर शापारा कालांगूट कांदोलीम शिंकेरीम नेरूल रेज मागोस वहेरे सगळे एरिया सफर टेल एंड उदक पावना जे 24 hours उदक दिता म्हणलेले आम्ही 2 वरां मागता दिसाक वी वील फील आवर टँक्स गिव अस ओन्ली फॉर 2 hours स्पीकर सर म्हाका दिसता हेचेर स्ट्रेस दिवपाची गरज आसा कित्याक वेन वी टॉक अबाउट ड्रिंकिंग वॉटर जो तर ना कांयच करून मेळना आयज सभागृहान लेट पावलो कित्याक आयज आमच्या वाटेन मोर्चा चालू आसलो उदक ना 3 दीस जाले उदक ना सो आय हॅड टू वेट ओवर देर ब्रिंग द ऑफिसर्स फ्रॉम पीडब्ल्यूडी एंड दे डीड इट ऑफिसरांक जाय जाल्यार तेणी हुंयचे वाल ओपन केले हुंयचे बंद केले आनी उदक हाडल्यान दिले सो तेंका जाय जाल्यार ते करता काम सो म्हाका दिसता ऑनरेबल मिनिस्टरान हेचेर स्ट्रेस दिवचो पडटलो स्पीकर सर द ऑनरेबल गव्हर्नर हेज स्पोकन ऑन लोकल बॉडीज एज द बेस्ट स्कूल्स ऑफ डेमोक्रसी जेन्ना म्हणटा लोकल बॉडीज बेस्ट स्कूल्स ऑफ डेमोक्रसी तितूनय तेंका मातशे खुबशे प्रॉब्लेम आहा एक प्रॉब्लेम जे हांव सांगूंक सोदता की लोकल बॉडीजांक सांगला की तुम्ही गार्बेज कलेक्ट करा आणि गार्बेज प्लांटार हाडा आणि तेंका वर्षाक 1 लाख दिता 21 लाख। आणि या बजेटान चीफ मिनिस्टरान सांगलेले की आय विल इन्क्रीज इट टू 5 टाइम्स म्हणजे मिनिमम 5 लॅक्स हे जावपाक जाय। जर बजेटान हे ना जाल्यार ऍड करा, बजेटान जर येवपाचे आहा जर येवंकूच ना जाल्यार ऍड करा मिनिमम 5 लाख। एक्चुअली अराउंड 10 लॅक्स इज रिक्वायर्ड स्पेशली इन द कोस्टल बेल्ट विच आर सालिगाव, गिरी पंचायत, पार्रा पंचायत, वेल्ला कणका तिंका मिनिमम 10 लॅक्स आहे, पण 5 लाख तरी दिया। तुम्ही म्हणता क्लीन धरा आणि पैसेच दिना। हू इज गोइंग टू पे द मनी? स्पीकर सर, अ लॉट ऑफ मोर थिंग्स द गव्हर्नर हैज पुट इन एम्पावरमेंट ऑफ वुमन एम्पावरमेंटा खातीर खूबशे काम वो सरकारान आधी केल्ले आहा, आतांय करपाचे आहा। देर आर सो मेनी फ्लैगशिप स्कीम्स ऑफ दिस गवर्नमेंट। इतले बरे आम्ही स्किमी केल्यो, लाडली लक्ष्मी केली, गृह आधार केले, दयानंद सोशल सेक्युरिटी 1000 आले ते 2000 केले, 21 आले ते आम्ही 13 झाले। खूंय तरी आम्ही चुकल्या स्पीकर सर, खूंय तरी चुकल्या। एम्पावरमेंट ऑफ वुमनान लाडली लक्ष्मी 52,000 बेनिफिशरीज एंड 520 crores दिल्या। फॉर वुमन एट द टाइम ऑफ द मैरिज, फॉर द एड्युकेशन दिस मनी कैन बी यूज्ड। आणि खऱ्यानीच चीफ मिनिस्टरान जे मनोहर पर्रीकरान जे काम केला, सगली द एंटायर वुमन ऑफ गोवा हेज थैंक्ड हिम अर्लियर ऑल्सो। आणि आयज पासून त्याचा उगडास करता। आणि ही स्कीम जेन्ना आम्ही फुडें वतले आयज जाता तितली कितलेशेच लाडली लक्ष्मीचे एप्लिकेशना पेंडींग आली, थोडी मेवल्ली आमकां। आनीक जी फुडें आनीक जी कोणे एप्लाय केला, जी कोण ऑलरेडी काजार जाल्या तेंका ही दिवची। स्पीकर सर, अ लॉट ऑफ मोर थिंग्स आर देर टू बी डिस्कस्ड। आय विल फिनिश ऑफ विथ 2 इम्पॉर्टंट इश्यूज। वन इज फिशरमॅन इश्यू, जो तेणी स्ट्रेस केला की विकस सेक्शन्स ऑफ द सोसायटी स्पेशली फिशरमॅन and all the other things we will help them. फिशरमॅनाचो इश्यू बाब चर्चिल आलेमान सांगले की त्यांची सबसिडी येवंक ना, खऱ्यानीच त्यांची सबसिडी येवंक ना। आणि सेकंडली जे LED लायट्सा खातीर जो इश्यू आसलो, आणि ऑनरेबल मिनिस्टरान सांगलेले आय विल सी दॅट फ्रॉम टुमोरो दे विल नॉट बी एनी LED लायट्स विथ द ट्रॉलर्स। हे जावंकूच ना, एक 8 दीस झाले परतून LED लायट चालू जाल्यो। फिश म्हणटा ते एक धाकटुले इसवणाचो पोस्ट म्हाका दिसता ₹500 एक जातले, एक टायम येतलो, मेळचेच ना आमकां नुस्तें। जर LED फिशींग कंटिन्यू उरत जाल्यार नुस्तें गोंयकारांक मेळचेच ना खावपाक। जाल्यार हे खातीर सरकारान स्ट्रेस करून ह्या खातीर व्हडलें आंदोलनूय जालें, हे खातीर फिशरमॅनांक मारूय पडलो। त्याचा रिपोर्ट आयज पासून टेबल जावंक ना। चीफ मिनिस्टरान मॅजिस्टेरियल इन्क्वायरी ऑर्डर केली, काय जावंक ना। फिशरमॅनांक मार पडलो, फिशरमॅन गेले, तितून त्या बाबान आमचो फिशरीज मिनिस्टरूय गेलो। म्हणजे तेका तेन्ना सगळे फिशरमॅन वचून सांगलेले की बाबा यू टेक एक्शन म्हणून ऑन दिस ना। आय एम जस्ट सेइंग दॅट हुएवर हॅज नॉट एक्टेड, पीपल हॅव एक्टेड ऑन देम। स्पीकर सर, टॅक्सी इश्यू अनरिझॉल्व्ड हा। येदे व्हडलें आंदोलन जालें फाटल्या दिसांनी, सगळे जाण म्हणटा मायकल तूं एकटोच तेंकां सपोर्ट करता। अरे आमचे गोंयकार, आमचे गोंयकारांक हांव सपोर्ट करतलो जाल्यार कोणाक करतलो? स्पीकर सर, हो इश्यू सॉल्व जावपाक जाय। गव्हर्नरान एड्रेस केल्ले आहा की माय गव्हर्नमेंट वील टेक केअर ऑफ द कॉमन मॅन। दीज आर द कॉमन मॅन। फिशरमॅन इज अ कॉमन मॅन। अ टॅक्सी मॅन जो टॅक्सी सेल्फ एम्प्लॉयमेंट जो कोत्ता, जे बारीक 20,000 30,000 बँकान घालून जो लोन काढता, ईडीसीचो लोन, बँकेचो लोन, कोऑपरेटिव्ह सोसायटीचो लोन, आणि आपल्या पायाचेर उबो रावता आणि आपली फॅमिली पोसता, तेका आयज आम्ही सपोर्ट करतले हो ना? आयज जर ऑनरेबल चीफ मिनिस्टर, गोयचो चीफ मिनिस्टर 2012 परतून जालो जाल्यार ह्याच कॉमन मॅना खातीर जालो। हे सगळे फिशरमॅन, टॅक्सी मॅन, रेंट कार, हे सगळे बारीक बारीक मायनिंगातले लोक सगळे जाण त्याच्या वांगडा उभे रावले। एव्हरीबडी स्टूड। आय यूज्ड टू गो फॉर ऑल हिज रॅलीज। तेजे फाटल्यान आसतालो 2010सून हांव पळयतालो हे सगळे बारीक लोक सगळे आयज ते सगळे रावल्ले आहा की आमकां न्याय केन्ना मेळटलो काय म्हणून फिशरमॅनाक मारला तो न्याय जावंक ना स्पीकर साहेब कितलेशेच लोक घरा गेले जे सभागृहांत आल्ले ते घरा गेले आणि न्याय तांकां अजूनय मेळोंक ना टॅक्सीवाल्यांकूय न्याय मेळोंक ना I stand by them only for a reason that they are Goans, but whatever needs to be done, तेंचे खातीर जे कितें करपाक जाय ते करूंकूच जाय आमी. आनी जे रुल्स एंड रेगुलेशन ऑफ परमणे जे हायकोर्टान सांगला की तेंका एप बेज मीटर जाय ओ कितें जाय ते करपाक जाय, बट स्पीड गव्हर्नर हायकोर्टान आनी सुप्रीम कोर्टान सांगूंक ना. That was the committee appointed. They have recommended to the central government that can be relaxed. There are so many issues they are facing. Interstate tax, think कोणूच address करीना. Speaker sir, आयज जर common मॅनांक आमी पळयना जाल्यार कोणाक पळयतले? These are the small people who are शेका खातीर बाबू आजगांवकरान इतले बरें काम केलां ह्या वर्सा. सगळे जाण ताका थँकफूल. शेक सप्टेंबर 15 दिली, कोणाकूच प्रॉब्लेम ना. They are happy. प्रायव्हेट शेक आयज बसून रडटा. Private शेक वाले आयल बसून तेंका लायसन्स दिवंक ना. Speaker sir, we fought in this assembly to get, we sent a resolution from this assembly to the center, तेंका 5 वर्सांक दिवचे म्हणून. म्हणजे शेक घालीत प्रायव्हेट शेक ऑर प्रायव्हेट हार्ट घालीत जाल्यार तेंणी 5 वर्सांनी मोडचे न्हू म्हणून ती सगळी रूल पास जाली. अमेंडमेंट वॉज मेड टू बाय मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट एंड फॉरेस्ट इन CRZ रुल्स. कोस्टल रेग्युलेशन झोन रुलान अमेंडमेंट हाडून तेंका 5 वर्सां दूरची म्हणून सांगली, पण आयज पासून लायसन्स दिना. कोणूच पळयना, खंयचोच मिनिस्टर पळयना. बाब विजय सरदेसायन फाटल्या दिसांनी तेका हाडलो डायरेक्टराक, बाबा ही रूल आसतना तूं कित्याक दिना? ना, आपूण दिता. आयज पासून दिवंक ना. स्पीकर सर, जो तर आयज आमी कॉमन मॅना खातीर झगडना, हे बारीक लोक आमचे गोंयकार हार्ट्स घालता, जोडटा आपले पोटार. दे आर नॉट कमिंग टू अस एंड सेइंग आमकां गव्हर्नमेंट जॉब दी म्हणून, आमकां गव्हर्नमेंट जॉब दी म्हणून म्हणत ना. ते म्हणटा आमी हक्कान जोडूंक सोदता, आमी सरकाराक टॅक्स भरूंक सोदता. वी वॉन्ट टू पे GST ऑल्सो, वी वॉन्ट टू पे इन्कम टॅक्स ऑल्सो, वी वॉन्ट टू पे ऑल द टॅक्सीस, बट तुमी तेंकां लायसन्स दिना. स्पीकर सर, हे बारीक लोकांचे म्हाका दिसता आयज आमी काम करपाची गरज आसा. प्रायव्हेट रेंट कार आयज पासून इलिगल चलता. हे सगळे बारीक लोकांक आमी पळोवपाक जाय. स्पीकर सर, एग्रीकल्चरिस्ट रावला आयज आपली सबसिडी घेवपाक, अजूनय मेळोंक ना. ना, देयर हॅज टू बी एग्रीकल्चरल रिफॉर्म्स. द गव्हर्नर हॅज स्ट्रेस्ड ऑन एग्रीकल्चर दॅट अ यूथ हॅव टू गो बॅक इन द फील्ड म्हणून, अ एड्युकेटेड यूथ. धारबंदाराचो एक तरी हांव पेपराचेर वाचतालो, धारबंदाराचो एक यूथ, तेजो नांव विसरलो लक्षांत, तो ग्रेज्युएट आसून तेणे शेतान देवन कॅरेट लायले, वालोर तेका. अशें आमी करूंक शकता काय स्पीकर सर? ऑल दीज इश्यूज आर अनरिजॉल्वड. आनी तितून सगळ्यान व्हडलो जो इश्यू आहा इज महादय, विच इज आवर मदर. स्पीकर सर, इफ वी आर नॉट गोइंग टू बी सिरियस ऑन दीस, आमी गेल्ले, तुमी गेल्ले, आमी आख्खे आमदारांक आपयल्ले, कोण येवंक ना. स्पीकर सर, कोण येवंक ना. मॅडम आलिना साल्दाना येयली, आमचो प्रसाद येयलो गांवकर, कोणूच येवंक ना न्ही. नोबडी इज सिरियस ऑन दीस इश्यू. वी वेंट एंड वी सॉ इन आवर ओन आयज वॉट हॅज हॅपन्ड ओवर देयर. तेणी आख्खे उदक डायवर्ट केल्ले आहा स्पीकर सर. फूल मलाप्रभा बेजनान उदक वचपाचें आहा. तें डॅम घातला तेंच्यांनी, उदक बांद घालून, बंदारा घालून, बांदून कंप्लीट झाले काम. मातशें तांणी 500 कोटी सुमार मोडल्या थिंगा. एंड वी आर नॉट डुईंग एनिथिंग, वी आर ओन्ली टॉकिंग ओवर हियर इन द हाऊस. गेल्या फावटीचो मिनिस्टर सांगतालो आपूण अशें करतलो, तशें करतलो, अहें करतलो, तहें करतलो. लोकांनी तेका तें केलो. तुमचोच ना, कोणूय आसूं तो, बट एश्युरन्सीस जेन्ना दिता तूं हिंगा ह्या हावसान, जेन्ना मिनिस्टर एश्युरन्स दिता ताणें करपाक जाय तें. बेश्टेच एश्युरन्स दिवप ना स्पीकर सर. आनी त्या खातीर आयज आमी जेन्ना 5 वर्सांनी थिंगा गेले, आमी गेले पळोवपाक, आमी आनी कितेंच पळयलें? आख्खे बेजनूच येलें आमचें. द एंटायर बेजन विच द वॉटर फ्लोज इन टू गोवा इज बींग टेकन बाय कर्नाटका. What are we doing about it? Are we just going to keep quiet? Or are we serious on this issue? Are we going to go to the Supreme Court and bring a stay on that? Or tell the court to see that it, the whole thing comes out, all that concrete what they have put over there? Speaker sir, Governor has rightly addressed on all these issues which are being faced today by the common man, and common man should not suffer. Speaker sir, आज जो तर आम्ही सभागृहांना जाल्यार कॉमन मना खातीर मायनिंग इश्यू जे आयज मायनिंग सस्पेंड जाल्ले आहा, बंद जाल्ले आहा, ते स्टार्ट जावपाक जाय. हे बारीक जे घटक आमचे बारीक लोक आहा गोंयचे, तिंकां न्याय मेळपाक जाय. जे कितें बारीक इश्यूज पेंडींग आहा तेंचे, वीच आर देअर डेली ब्रेड, जे जे जेवण जेयता ते तो इश्यूज तर तेंचो पेंडींग आहा, तिंकां सॉल्व करपाक जाय. थँक्यू स्पीकर सर, थँक्यू.